मध्ये आपले स्वागत करते. आज आपण जास्वंदाची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. हे जास्वंद हे आता उन्हाळ्यात आपण ह्याची फेब्रुवारीमध्ये कटिंग करायलेलो आहोत. त्याच्या फांद्या व्यवस्थित कट करायच्या म्हणजे त्याला आकार येईल. हे असं कसाही कुणीकडेही वाढलेलं आहे ना, ते असे कट केल्या की नंतर ह्याला भरपूर फुटवे येतील आणि भरपूर फांद्या येऊन भरपूर फुले येतील. हे झाडाचे कट करायचे म्हणजे ह्याचे व्यवस्थित ह्याला आकार भेटेल. असा आता कोणीकडे गेलेला आकार आहे तो त्याच्यामुळे हे पूर्ण कट करायले आहे. फेब्रुवारीमध्ये कटिंग करताना असं पूर्णच कट करायचं. जे असे लांब लांब उंच वाढलेले आहेत त्याला कळ्या येतात, फुले येतात, पण आकाराने लहान असतात. हे एवढं असे कट करून ही अशी ह्याची कटिंग करायची. पूर्ण हार्ड प्रुनिंग करायलेली आहे आणि ह्याच्याच फांद्यानंतर लावल्या तरी चालतात. हे पूर्ण नंतर डेरेदार झाड होते. असे कुणीकडेही असे वाढत नाही. डेरेदार होऊन फुलांचा आकारही मोठा होतो आणि डेरेदार पण झाड होते. त्याचे असे पिवळे झालेले पाने ते तोडून टाकायची. असे खराब झालेले पण पानं तोडून टाकायची म्हणजे त्याची ग्रोथ चांगली होते. नवीन नवनवीन फांद्या येतात. ते असे पूर्ण वर चाललेले आहे त्याच्यामुळे त्याचे कट करते. खूप उंच उंच व्हायलेले आहे. नवीन रोपं पण आपण ह्याच फांदीपासून तयार करणार आहोत. त्याला नवीन फुटवे फुटतात. ह्याला थोडी विघ्नच पडायली होती झाडाला. हे काही पानाला असे छिद्र पडायलेत. हे पण आपण असे कट तोडू. नंतर फुटल्याच्या नंतर हे खूप डेरेदार होईल. हे पहा हे किती उंच झालेले आहे त्याच्यामुळे त्याचे फुलाचे आकार लहान व्हायलेले आहेत. त्यामुळे मी हार्ड प्रुनिंग ह्याची करणार आहे. हे पार हार्ड प्रुनिंग म्हणजे पार खालून हे कट करणार आहे. त्याचे झाडाचे पाने पण पिवळे पडायले. पाने पिवळे पडून बरेच गळालेले आहेत. आता हे हार्ड प्रुनिंगसाठी झाड तयार झालेले आहे. आपण फेब्रुवारी महिन्यातच हार्ड प्रुनिंग करतो त्याच्यामुळे त्याची हार्ड प्रुनिंग मी इथून करणार आहे. इथून आहेत 2-3 फांद्या पण ते हे हार्ड प्रुनिंग. त्याच्यानंतर दुसरे पण रोपे तयार होतात आणि ह्याला पण भरपूर फांद्या फुटतात. ह्या झाडाची उंची जास्तीत जास्त 6-7 फूट अंतरावर असली पाहिजे म्हणजे त्याची फुले चांगले येतात आणि व्यवस्थित मोठे मोठे येतात. झाले हार्ड प्रुनिंग. आणि ह्याच्यात मी हे लसणाचे लसण लावलेलं आहे की जेणेकरून ह्याला मुंग्या काही लागू नयेत. हे लसणाचे लावलेलं असतं हे असं थोडं थोडं कट करायचं म्हणजे त्याच्या वासाने तुमच्याकडं खरुताई असेल तर खरुताई पण येत नाहीत आणि मुंग्या पण लागत नाहीत. हार्ड प्रुनिंग नाही करणार मी, ह्याचे थोडे थोडेच कट करणार आहे. हे काय झाड माझे जास्त दिवसाचं नाही त्याच्यामुळे ह्याची कटिंग थोडीच करणार आहे. फक्त हा शेंडा जो वर चाललेला आहे तो कट करून देणार आहे आणि हे बाकी तसेच ठेवणार आहे. फक्त हे मोठे मोठे पानं असे काढून घेतले तरी चालते कारण ह्याला दुसरी पानं पुन्हा नव्हती फुटते.
दुसऱ्या कामाला. ह्याची एनर्जी वाटलीच ते हे खालचे पूर्ण काढून घेतले तरी चालते, कारण ह्याला वर फुटतात नवीन फांद्या. जास्वंदाचे रोप माझे खराब झालेले होते, त्यामुळे मी ह्याची हार्ड प्रूनिंग 4-5 महिने झाले केलेली होती, ते आता चांगले यायलेले आहे, त्यामुळे ह्याची मी हार्ड प्रूनिंग किंवा कसलीच प्रूनिंग करणार नाही, ह्याची फक्त वाढ होऊ देणार आहे. नवीनच रोप आणलेले आहे, 2-3 महिने झाले हे लावलेले, त्याच्यामुळे हे चांगले फुटायलेले आहे. आता ह्याची हार्ड प्रूनिंग करायची नाही, केली तर मी ह्याची हार्ड प्रूनिंग पुढच्या वर्षी करेल. प्रून असं दाखवू. हे पहा, आता मी सगळे हे कट केलेले झाडे लावलेले आहेत, असे लाईन ठेवले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.